नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण आपल्याला जगण्यासाठी ज्या ज्या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला जैवविविधतेमुळे मिळतात, आणि जैवविविधता हा मानवी जीवनाचा आधार आहे. आपण बघतो की निसर्गामध्ये एक जीव दुसऱ्यावर अवलंबून असतो, आणि त्यामुळे जैवविविधतेचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जैवविविधता संवर्धन काळाची गरज हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर जयंत वडतकर सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं तर सरांनी पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे, आणि फुलपाखरांची सातपुड्यातील जैवविविधता हा त्यांचा PhD संशोधनाचा विषय होता. आणि सद्यस्थितीत सर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की जैवविविधता म्हणजे नेमकं काय? जैवविविधता हा तसा समजण्यासाठी अतिशय सोपा शब्द आहे. जैवविविधता म्हणजे आपल्या भोवताल जी सजीवांची विविधता असते त्यालाच आपण जैवविविधता म्हणतो. आता हा जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी हा जो शब्द तयार झाला, याची जी निर्मिती झाली ती सर्वप्रथम 1992 साली ब्राझीलमधल्या रियो दी जेनेरिओ या शहरामध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्राची आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये सर्वप्रथम जैवविविधता या शब्दावर चर्चा केली गेली, आणि तेथूनच मग जैवविविधता या विषयावर पुढे संशोधन किंवा त्याचा अभ्यास आणि त्याच्या संवर्धनाविषयीचे वेगवेगळ्या देशांमध्ये चर्चा सुरू झाली. अच्छा, मग आपण जेव्हा सजीवांची जैवविविधता म्हणतो तर त्याबद्दल काय सांगाल सर? आता सजीवांची जैवविविधता म्हणजे आपल्या भोवताल आपल्या परिसरामध्ये ज्या काही वेगवेगळे अधिवास किंवा परिसंस्था आहेत, म्हणजे जंगल असेल, शेती असेल, पाणथळी असतील, गवताळ माडरानं असतील, इव्हन शहरामध्ये पण काही झाडं किंवा बाग बगीचे असतील, ह्या ठिकाणी राहणारे सर्वच सजीव म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांना आपण सजीवांची जैवविविधता असं म्हणतो. म्हणजे आता वनस्पती आणि प्राणी, जंगलाचं जर आपण एक उदाहरण घेतलं तर जंगलामध्ये आपल्याला वनस्पती असतात असं म्हणतो, परंतु त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या वनस्पती असतात. ह्या वनस्पतीवर राहणारे किंवा त्याच्या सहाऱ्याने राहणारे अनेक कीटक असतात, पक्षी असतात, ह्या जंगलामध्ये राहणारे प्राणी असतात. तर पक्ष्यांच्या पण 200 ते 250 जाती एका जंगलात सापडू शकतील. किंवा प्राण्यांमध्ये तृणभक्षी प्राणी हरिण असतील, गवे असतील, किंवा शाका मांसाहारी प्राण्यांमध्ये आपण वाघ, बिबट यासारखे प्राणी असतील. तर ह्या प्राण्यांची विविधता म्हणजेच आपण जैवविविधता असं म्हणतो. अच्छा, आणि तुम्ही जे आता स्तरांबद्दल बोललात, जसं वेगवेगळ्या प्रजाती असतात, परिसंस्था असतात, तर नेमके हे स्तर कुठले असतात? आता जैवविविधता तसा सोपा विषय आहे असं जरी म्हटलं तरी त्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, त्याचं संशोधन करायचं असेल किंवा त्याच्या संवर्धनाविषयी जर बोलायचं असेल तर आपल्याला जैवविविधतेचा जैवविविधतेमध्ये असलेले वेगवेगळे स्तर समजून घ्यावे लागतील. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. तर स्तरांचा जसा तुम्ही आता म्हटलं तर स्तरांमध्ये जैवविविधतेच्या सर्वात पहिला स्तर जो आहे तो म्हणजे प्रजातीय विविधता. त्यानंतर दुसरा हे विविधतेचे प्रकार झाले. हा, म्हणजे जी आपण जैवविविधता म्हणतो त्या विविधतेमधले जे प्रकार आहेत त्यामधला प्रजातीय विविधता पहिला स्तर. त्यानंतर दुसरा येतो तो म्हणजे जनुकीय विविधता. बरं. आणि त्यानंतर तिसरा जो स्तर येतो तो म्हणजे परिसंस्थांमधील विविधता. म्हणजे अभ्यास करायचा असल्यास आपल्याला ह्या स्तरांचा विचार करावा लागेल. तर मग हे नेमके जे विविधतेचे प्रकार तुम्ही सांगितले तर त्याबद्दल जसं जनुकीय आहे किंवा प्रजातीय आहे तर याबद्दल काय सांगाल सर? आता प्रजातीय विविधता म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटी. जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या अधिवासामध्ये मी आधी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. जसं की आपण समुद्राचा विचार केला किंवा एखाद्या तळ्याचा किंवा पाणथळीचा विचार केला तर त्या ठिकाणी राहणारे प्राणी वेगळे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मासे असतील, कासव असतील, त्या माशांवर जगणारे काही पक्षी असतील. आपण जंगल या परिसंस्थेचा विचार केला तर त्या ठिकाणी वेगळे प्राणी जंगलामध्ये राहणारे, म्हणजे झाडं असतील, जंगलामध्ये राहणारे प्राणी असतील, अशा वेगवेगळ्या परिसंस्था आपल्या संपूर्ण जगभरात
विकसित झालेल्या आहेत, तर ह्या वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये जे प्राणी असतात, म्हणजे जसं जंगलाचं उदाहरण आपण घेतलं, त्यामध्ये राहणारे सगळ्या वनस्पतीच्या प्रजाती, प्राण्यांच्या प्रजाती, पक्ष्यांच्या प्रजाती, कीटकांच्या प्रजाती, इतकंच नाही तर त्या मातीमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्या प्रजाती, ह्या सर्व प्रजातींची विविधता जेव्हा आपण अभ्यासतो त्याला आपण प्रजातीय विविधता असं म्हणतो. आणि मग ही जैवविविधता आपल्याला कुठे बघायला मिळते? म्हणजे ऑफकोर्स ती सगळीकडेच बघायला मिळतच असेल, पण स्पेशली आपण जैवविविधता जेव्हा हा टॉपिक स्टडी करतो तेव्हा ती आपल्याला कुठे बघायला मिळते? चालेल, जैवविविधता कुठे बघायला मिळते याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू, परंतु आता मी स्तरांबद्दल जे सांगत होतो, तर पहिला आपण प्रजातीय विविधतेचा स्तर बघितला, त्यानंतर दुसरा जो स्तर आहे तो म्हणजे जनुकीय विविधता. म्हणजे एखादी प्रजाती असेल तर त्या प्रजातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपजाती असतात. म्हणजे आपण जर एखादं उदाहरण घेतलं, जसं आंबा आहे किंवा तांदूळ ही प्रजाती आहे. जर आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला तांदूळ मागताना वेगवेगळ्या जाती आपण सांगतो की मला बासमती पाहिजे, कोलाम पाहिजे, किंवा आंबे जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. त्यामध्ये देवगड असेल, हापूस असेल, गावराणी असेल, किंवा बैगनपल्ली, तोतापुरी, तर ह्या एका प्रजातीमध्ये वेगवेगळ्या उपजाती, तर हे जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे ज्याला आपण जनुकीय जैवविविधता असं म्हणतो. आणि तिसरी जी तिसरा जो स्तर आहे विविधतेमधला तो म्हणजे परिसंस्थांमधील विविधता. तुम्ही यापूर्वी मला जो प्रश्न विचारला की जैवविविधता कुठे पाहायला मिळते, तर ती परिसंस्थांमध्ये पाहायला मिळते. तर प्रत्येक परिसंस्थांमध्ये वेगळी जैवविविधता असते. जसं आता आधी सांगितलं की जंगलामध्ये जंगलातले प्राणी आढळतात. पानथळीमध्ये गेलो तर आपल्याला पानथळीतले मासे, कासव, बेडूक, त्याच्यासोबत राहणारे, त्यांच्यावर जगणारे पक्षी, ही प्राण्यांची जैवविविधता पाहायला मिळते. किंवा समुद्रात गेलो, खोल समुद्रात गेलो तर हजारो प्रजातीचे मासे, अगदी लहान आकारापासून तर देवमाशाच्या आकारापर्यंतचे मासे, तर ही वेगवेगळ्या परिसंस्थानुसार वेगवेगळ्या प्राण्यांची विविधता आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी वेगवेगळे जीव आपल्याला मिळतील, तिथली बायोडायव्हर्सिटी स्टडी करण्याचं माध्यमही वेगळं राहील. अगदी बरोबर. म्हणजे जसं जैवविविधता कुठे जास्त पाहायला मिळते असं जर म्हटलं तर ती वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये आहे. परंतु पृथ्वी तलावाचा जर विचार केला आपण तर असे काही जगातले देश आहेत त्या ठिकाणी अतिशय संपन्न जैवविविधता पाहायला मिळते. आपण पृथ्वी तलावाचा विचार करता आपल्या विषुववृत्ताच्या आसपास असलेले जे देश आहेत त्या देशांमध्ये उष्णकटिबंधीय वनांचे प्रकार आहेत, म्हणजे जंगलाचे, तर ह्या जंगलांमध्ये जास्त जैवविविधता पाहायला मिळते. आणि हे जे विषुववृत्ताच्या जवळचे मी देश म्हटलं यामध्ये जगात 12 देश असे आहेत की ज्यामध्ये अतिशय संपन्न जैवविविधता आहे, त्याला जैवविविधता संपन्न देश. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का सर की इतर जागांपेक्षा जंगलांमध्ये ही जी जैवविविधता असते ती संपन्न असते अजून? नक्कीच आहे, असं म्हणजे म्हटलं तरी वावगा ठरणार नाही, कारण जंगलामध्ये जैवविविधता संपन्न असते. मी आता ज्या जैवविविधता संपन्न देशाचा उल्लेख केला त्या देशामध्ये जे विषुववृत्ताच्या जवळचे आहेत त्यामध्ये आपला भारत देशाचा पण समावेश आहे. आणि याशिवाय ऑस्ट्रेलिया असेल, इक्वॅडर असेल, पेरू असेल, मादागास्कर असेल, याशिवाय ब्राझील, कोलंबिया, अशा वेगवेगळ्या 12 देशांमध्ये जे जंगलं आहेत या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. आता जंगलांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे सदाहरित जंगलं किंवा शुष्क पानगळीचं जंगल, अशा वेगवेगळ्या जंगलांनुरूप पण जैवविविधता बदलते. म्हणजे आपल्या भारतामध्ये जंगलात आढळणारे प्राणी आणि ऑस्ट्रेलियामध्ये जंगलात आढळणारे प्राणी वेगळे आहेत, तर प्रत्येक परिसंस्थेनुसार विविधता बदलते, तसं जंगलानुसार पण बदलत असते. तर जंगलामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळण्याचं कारण असं आहे की जंगलामध्ये सर्वात पहिलं तर वनस्पतींची जैवविविधता आहे, म्हणजे वनस्पतीमध्ये मोठ्या वृक्षापासून तर अगदी लहान गवतापर्यंतच्या वनस्पती, त्यानंतर त्या वनस्पतीच्या आधाराने राहणारे कीटक आणि त्या कीटकांवर जगणारे मग त्या ठिकाणचे पक्षी असतील, काही जंगलात 200 संख्येत प्रजाती असतील, काही जंगलात 500 जास्त प्रजाती सापडतात, त्यानंतर त्या पक्ष्यांसोबतच काही तृणभक्षी प्राणी असतील म्हणजे गवत खाणारे, त्यानंतर त्या तृणभक्षी प्राण्यावर जगणारे काही मांसाहारी प्राणी असतील जसं वाघ, बिबट, तर यामुळे जंगलामधली जे सगळं परस्पर संबंधी असतं. हा, आणि विशेष म्हणजे हे सगळे जे प्राणी एखाद्या परिसंस्थेत किंवा अधिवासात राहतात ते एकमेकावर अवलंबून असतात. एखादा प्राणी जर त्या ठिकाणी नष्ट झाला तर त्याच्यावर जगणारा प्राणी, म्हणजे ती जी चेन असते ती ब्रेक होते, ज्याला आपण फूड चेन म्हणतो किंवा अन्न साखळी म्हणतो, ती ब्रेक होऊ शकते. म्हणून प्रत्येक प्राण्याचं ह्या जैवविविधतेमध्ये महत्व आहे. परंतु जसं म्हटलं की जंगलामध्ये खूप जास्त प्रकारची जैवविविधता असते,
तर हे जरी खरं असलं तरी याशिवाय पाणथळ ठिकाणं किंवा खोल समुद्र या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. आता जर आपण सस्तन प्राण्याचा विचार केला ज्यामध्ये वाघ बिबट पासून ते माशापर्यंतचे प्राणी येतात, तर या सस्तन प्राण्याची पृथ्वी तलावावर म्हणजे जमिनीवर जेवढी जैवविविधता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रजातीचे मासे खोल समुद्रात सापडतात. याचाच अर्थ काय की समुद्रातली जैवविविधता पण संपन्न आहे. हो हो, तुम्ही आता जे जैवविविधता संपन्न देश आहे त्याच्यामध्ये भारताचा उल्लेख केला सर, तर नेमकं भारताचं म्हणजे यामागचं कारण काय, भारतामध्ये असं वेगळं काय आहे? अगदी बरोबर आहे, आपला भारत देश हा जैवविविधता संपन्न देश आहे असं जगभरात मानलं जातं. कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्या भारत देशाचं जे स्थान आहे ते विषुववृत्ताच्या जवळपास उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आहे आणि त्यामुळे नक्कीच भारतात जैवविविधता आहे. याशिवाय भारत देशाचा जर आपण एका नकाशावर नजर टाकली किंवा विचार केला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे उत्तरेकडे हिमालय, त्याच्या खाली हिमालयाच्या पायथ्याचा भाग, त्यानंतर आपण थेट दक्षिणेकडे गेलो तर समुद्र किनारा, आपण भारताच्या पूर्वोत्तर राज्याकडे गेलो तर पूर्व घाट म्हणजे हिमालयाचा जो पायथा म्हणतो आपण त्या ठिकाणची जंगलं, आणि आपण पश्चिमेकडे गेलो तर राजस्थानात थेट वाळवंट पण आहे, गुजरात मधलं कच्छचं वाळवंट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 10 बायोजिओग्राफिक झोन आपल्या देशामध्ये आहेत म्हणजे जैव भौगोलिक क्षेत्र. तर या 10 बायोजिओग्राफिक झोन मध्ये हिमालय आहे, गंगेचं खोरं आहे, वाळवंट आहे, झुडपी जंगलाचा प्रदेश आहे, त्यानंतर आपला महाराष्ट्र किंवा दक्षिण भारत ज्या भागात आहे तो म्हणजे दख्खनचा पठार आहे. हा दख्खनचा पठार भारताच्या आकारमानाच्या 42% इतका भाग व्यापलेला आहे. याशिवाय पूर्व घाट आहे, पश्चिम घाट आहे, आणि भारताला दोन्हीकडून लाभलेले लांबत लांब समुद्र किनारे आणि त्या समुद्र किनाऱ्याच्या काठावर असलेली खारफुटीची जंगलं, आणि विशेष म्हणजे अजून त्यामध्ये भर म्हणजे अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप यासारखे बेट, ह्या सगळ्या विविधतेमुळे आपल्या देशामध्ये जैवविविधता संपन्न आहे. मग अलीकडे आपण ऐकतो सर की जैवविविधता सध्या संकटात येते, तर हे खरं आहे का? नक्कीच खरं आहे, जैवविविधता आज जगभरात संकटात आलेली आहे आपण ऐकतो, आणि त्याचे वेगवेगळे कारण आहेत, आणि त्यातलं सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे जगभरातली जी वाढती लोकसंख्या आहे म्हणजे वाढलेली लोकसंख्या आहे, त्यामुळे आज जैवविविधता संकटात आलेली आहे. आता लोकसंख्या आणि जैवविविधतेचं संकट हे कसं आहे, कारण आपण जेव्हा या पृथ्वी तलावर जगत असतो तर आपल्याला वेगवेगळे नैसर्गिक संसाधनं आवश्यक असतात जगण्यासाठी. तर सर आपण या विषयावर चर्चा करतोय की जैवविविधता नेमकी कशी काय संकटात येते, तर आपण या मुद्द्याला पुढे करूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आपण चर्चा करत होतो की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती कशी काय संकटात येते, तर सर आपण या मुद्द्याला कंटिन्यू करूया. हो, तर जैवविविधता आज जगभरात संकटात आली आहे असं आपण ऐकतो, आणि जैवविविधता संकटात येण्यामागे वेगवेगळे कारणं पण ऐकतो. तर त्यामध्ये प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे जगातली जी लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे ते जैवविविधतेचं एक मोठं संकट आहे असं मला वाटतं. तर आता लोकसंख्या वाढणे आणि जैवविविधता हे कसं काय परस्पर संबंध आहे, तर लोकसंख्या जेव्हा वाढते तेव्हा त्याचा ताण आपल्या नैसर्गिक संसाधनावर येतो. म्हणजे मानवाला जगण्यासाठी जे काही रोजचं लागते त्यामध्ये अन्न असेल, पाणी असेल किंवा ऑक्सिजन असेल किंवा इतरही अनेक संसाधनं ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही, तर ही सगळी संसाधनं आपल्याला जैवविविधतेमुळे निसर्गातून मिळत असतात. तर ह्या लोकसंख्येचा वाढता ताण ह्या सगळ्या नैसर्गिक संसाधनावर पडत असल्यामुळे आज जैवविविधतेचे अनेक घटक नष्ट होत आहेत. आपण जर विचार केला की आजपर्यंत किती प्रजाती नष्ट झाल्या, तर गेल्या 17व्या शतकापासून भारतातल्या जवळपास 120 प्राण्यांच्या प्रजाती आणि 150 पक्ष्यांच्या प्रजाती, याशिवाय कीटक आणि याची तर गणतीच नाही, अनेक प्रजाती आणि वनस्पतीच्या प्रजाती आज या पृथ्वी तलावरून नष्ट झाल्यात, आणि आज पण अनेक प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ह्या लोकसंख्येशिवाय दुसरं जे संकट आहे जैवविविधतेचं ते म्हणजे आज पृथ्वी तलावर होत असलेला अनियंत्रित विकास. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण विकास करतो आहे, वाहनांची संख्या वाढली आहे, कारखान्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे पृथ्वी तलावावरचं प्रदूषण पण वाढलेलं आहे. या प्रदूषणामुळे मग पृथ्वीवरचं जे तापमान आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम सुद्धा जैवविविधतेवर होतो आहे, आणि वेगवेगळ्या आदिवासांमध्ये तो होऊन आदिवासातल्या काही प्रजाती आज नष्ट होत आहेत, आणि एक प्रजाती नष्ट झाली की त्या प्रजातीवर डिपेंड असलेली दुसरी प्रजाती जी आहे
ती पण संकटात येते अशा पद्धतीनं जैवविविधता संकटात आलेली आहे. मग आपल्याला याचं संरक्षण कसं काय करता येईल सर? आता जैवविविधता संवर्धन करायचं म्हटलं तर सर्वप्रथम अर्थात लोकसंख्येवर आळा घालणे असं मला थेट म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवता येऊ शकेल. याशिवाय आज जे जगभरात मोठ्या प्रमाणात अनियंत्रित विकास कामं होत आहेत तर त्या विकासाला पण थांबून शक्य नाही असं पण आज लोक म्हणतील. तर आपल्याला शाश्वत विकास कसा करता येईल म्हणजे जैवविविधतेवर ताण पडणार नाही आणि विकास पण होईल अशा पद्धतीने शाश्वत विकास जर झाला तर मला असं वाटतं की जी जैवविविधता आहे ती आपण वाचू शकतो. आता शाश्वत विकास होण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक नागरिकांमध्ये जगभरातल्या प्रत्येक देशामधल्या नागरिकांमध्ये जैवविविधता संवर्धनाबद्दलची जनजागृती होणं गरजेचं आहे. जेव्हा मला कळेल की जैवविविधता संपल्यामुळे मला काय संकट येत आहेत किंवा माझ्यावर पुढे काय संकट येणार आहेत याची जर जाणीव सामान्य नागरिकांना झाली तर सामान्य नागरिकांचा एक दबाव गट प्रत्येक देशातल्या सरकारवर पडेल आणि सरकार मग शाश्वत पद्धतीनं विकास करण्यासाठी सरकार पण प्रयत्न करेल. यासाठी जनजागृती हा एक महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं. याशिवाय जैवविविधता जर वाचवायची असेल तर की आपण आज मोठ्या प्रमाणात आपला मानवी हस्तक्षेप पर्यावरणामध्ये होतो आहे, म्हणजे जसं की जंगलामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात आज वृक्षतोड होते आहे, आजही आहे, म्हणजे संरक्षित क्षेत्र सोडले तर इतर जंगलामध्ये वृक्षतोड आहे. याशिवाय शिकार मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे काही ठिकाणी शिकारीवर नियंत्रण करण्यासाठी कायदे आहेत परंतु तरीही आज शिकार होते आहे. आपण समुद्राच्या जैवविविधतेचा विचार केला तर त्या ठिकाणी माशांच्या खूप प्रजाती आहेत. पूर्वी मासे खाल्ले जायचे, त्याची मासेमारी पण व्हायची, परंतु ती शाश्वत पद्धतीने व्हायची, म्हणजे पारंपरिक मासेमारी जी होती ती अशा पद्धतीने व्हायची की मला पुढच्या वर्षी पण या ठिकाणी मासे मिळाले पाहिजे असा विचार करून मासेमारी केली. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा जो मासेमारीसाठी उपयोग होतोय तो जास्त योग्य नाही आहे किंवा मग त्याच्यामुळे ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती अफेक्ट होते आहे? नक्कीच होते आहे. आपण जर बघितलं की मासेमारीचं जर उदाहरण घेतलं तर आज कमर्शियल पद्धतीने म्हणजे व्यावसायिक स्वरूप जे मासेमारीला आलं आहे तर मोठमोठे उपकरण जहाजावर मोठमोठे जाळे बसून समुद्रातले मोठ्या प्रमाणात क्विंटलनी आणि टनांनी मासे पकडले जातात आणि हे पकडण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे जाळे आहेत की त्यामध्ये सर्वच मासे येतात, जे खाण्यासाठी उपयोगी आहेत ते आणि जे लहान पिल्ल असतील किंवा खाण्यासाठी उपयोगाचे नाहीत ते सुद्धा मासे पकडले जातात आणि मग त्याचा परिणाम पुढच्या वर्षीच्या माशांच्या संख्येवर होतो. इव्हन त्या ठिकाणच्या काही प्रजाती नष्ट पण होत आहेत. म्हणून आपण व्यावसायिक पद्धतीनं जे काही आपण निसर्गाचं दोहन करतो आहे ते जर कमी केलं तर आपल्याला जैवविविधता वाचवता येणं शक्य आहे. याशिवाय आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे पूर्वी पारंपरिक वानं होती, पिकं होती, आपल्याला शेतीमध्ये वेगवेगळे कीटक दिसायचे, ते मित्र कीटक होते, ते सुद्धा आज नष्ट झालेले आहेत. तर हे पारंपरिक वानांचं संवर्धन होणं हे सुद्धा जैवविविधतेचं संवर्धन आहे असं मला वाटतं. तर मग सर आता आपण चर्चा करत होतो की बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल, यापुढे आपण बघू की याबद्दलचे काही कायदे आहेत का, पण तत्पूर्वी घेऊ आपण एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. दर्शक हो आपलं पुनश्च स्वागत. सर आपण चर्चा करत होतो की जैवविविधता जी संरक्षण आपण करतो आहे त्याबाबत काही कायदे आहेत का, तर काय सांगाल? जैवविविधता संवर्धनासाठी जगभरात वेगवेगळे कायदे आहेत, तसे आपल्या भारत देशात सुद्धा या संदर्भात वेगवेगळे कायदे केलेले आहेत. यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा कायदा म्हणजे 1972 वन्यजीव संवर्धन कायदा, त्यापूर्वीचा 1986 पर्यावरण संवर्धन कायदा, त्यानंतर 1974 जल प्रदूषण व नियंत्रण कायदा, याशिवाय 2010 जे पाणथळ व्यवस्थापन आणि संवर्धन याचे नियम झाले तो कायदा, आणि अलीकडे जैवविविधतेसाठी विशेष जो कायदा तयार झाला तो म्हणजे 2002 जो जैवविविधता संवर्धन कायदा तयार झाला तो एक कायदा. हे महत्वाचे कायदे आपल्या देशामध्ये आहेत. मग या कायद्यांतर्गत काय मेसेज जातोय समाजाला किंवा काय आहे या कायद्यांमध्ये? आता जैवविविधता संवर्धनात पहिला विषय असतो तो म्हणजे जनजागृतीद्वारे जैवविविधतेचं संवर्धन झालं पाहिजे. बरोबर. आणि त्यानंतर आपण कायद्याच्या त्यानंतर आपण कायद्याची मदत घेऊन जैवविविधतेचं संवर्धन करू शकतो. आपल्याला उदाहरण घ्यायचं झाल्यास आपला जो 1972 वन्यजीव संवर्धन कायदा आहे तो अतिशय मजबूत असा कायदा आहे. असं म्हणतात की तो जगातला सर्वात मजबूत कायदा आहे वन्यजीव संवर्धनासाठी. तर ह्या कायद्याने आजपर्यंत
मोठ्या प्रमाणात आपल्या देशातील जैवविविधतेचं संवर्धन झालेलं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ह्या कायद्याने आज देशामध्ये जवळपास 500 जास्त अभयारण्य निर्माण झालीत. त्यानंतर 104 राष्ट्रीय उद्यानं आपल्या देशामध्ये निर्माण झालीत. आज वाघांना वाचवण्यासाठी व्याघ्र प्रकल्प ही योजना 1973 साली आपल्या देशात सुरू झाली आणि 73 पासून ते आजपर्यंत जवळपास 51 व्याघ्र प्रकल्प आपल्या देशात आहेत. आणि व्याघ्र प्रकल्पामुळे आणि या कायद्यामुळे आज आपल्या देशातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आपण यशस्वी झालो. आपल्याला माहिती आहे की जगभरातली 75% वाघाची संख्या आज भारतामध्ये आहे. आज भारतात 3000 वाघ आहेत. तर हे सगळे कायद्याचे परिणाम आहे असं मला वाटतं. एक स्वागतार्ह आहे अगदी. आणि आज राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य किंवा संवर्धन क्षेत्रे किंवा लोक अभय परिसर असे मिळून भारतात जवळपास 981 संरक्षित प्रदेश आहेत. आणि या 981 संरक्षित प्रदेशाचं जर आकारमान पाहिलं आपण तर ते जवळपास 1,72,000 चौरस किलोमीटरचं जंगल आज आपल्या देशात या कायद्यामुळे वाचलं. आणि भारताच्या आकारमानाच्या दृष्टीनं हे क्षेत्र जवळपास 5.3% इतकं आहे. तर एवढं क्षेत्र जे वाचलं ते या वन्यजीव संवर्धन कायद्यामुळे वाचलं. आणि पर्यायानं त्या ठिकाणचं जंगल वाचलं, त्या जंगलातली जैवविविधता वाचली. तर कायद्याने नक्कीच आपण भरपूर. नाही सर, हा विषय आज तुम्ही खूप अगदी खोलात जाऊन सांगितला आणि या विषयाबद्दल इतकी माहिती मिळणं गरजेचंच आहे. कारण आज जैवविविधतेचं संरक्षण करणं आपल्यासाठीच नाही तर पुढच्या पिढीसाठी पण गरजेचं आहे. तर दर्शक हो, आज सर आपल्याकडे आले, इतका छान टॉपिक आपल्याला समजावून सांगितला योग्य पद्धतीने. सर आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आणि आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.